छत्रपती संभाजी राजांविषयी अजित पवार यांनी ट्विट केले, त्याच्यामध्ये धर्मवीराचा उल्लेख आहे. माझं म्हणणं आहे, विरोधी पक्षात गेल्यावर सरकार पडल्यावर असं काय घडलं की त्यांना संभाजीराजे धर्मवीर वाटत नाहीयेत? अजितदादा पवार असो किंवा चित्रदा आव्हाड असो, त्यांनी स्वतःची हक्कात आता पाजळायला पाहिजे, कृतीचा तपास करायला पाहिजे. मेंदूचा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं हिंदू धर्माचे जे काही नेते आहेत, जे काही पुरुष आहेत, आपण आदर्श पुरुष, त्यांच्या बदनामीची मोहीम पद्धतशीरपणे राबवली आहे. त्याला हिंदू महासंघात विरोध करत आहे. छत्रपती संभाजीराजांचं संभाजीराजे धर्मवीरच होते. धर्मासाठी त्यांनी प्राण दिलेले आहेत. मुस्लिम धर्म स्वीकारला नाही, अक्षरशः इंच करून स्वतःचं त्यांनी मरण पत्करलं, परंतु शरण गेलेले नाही इस्लामला. असं असताना त्यांना धर्मवीर पद नाकारणं हा धर्मद्रष्टता असं आम्ही मानतो. अजित पवार असो किंवा जितेंद्र आव्हाड असो, यांच्यावर राष्ट्रवादींनी कारवाई करायला पाहिजे. माझा अजून एक मत आहे की माननीय संभाजीराजे असतील, आदरणीय उदयनराजे असतील, याविषयी का वक्तव्य करत नाहीयेत? त्यांना वक्तव्य मान्य आहे का? संभाजीराजे हे धर्मप्रेमी नव्हते, धर्मवीर नव्हते, हे मान्य आहे? याच्या सुद्धा उलट्याला माननीय सन्माननीय राजेंकडून व्हायला पाहिजे. की बहुजन हे सगळे हिंदुत्ववादीचं होते. छत्रपती शिवाजीराजे सुद्धा हिंदुत्ववादी होते, संभाजीराजे सुद्धा हिंदुत्ववादी होते. हिंदवी स्वराज्य त्यांना स्थापन करायचं होतं. एकाही किल्ल्यावर मशीद बांधलेली नाही. एकही सेनापती, पुन्हा एकदा खात्रीनं सांगतो, एकही सेनापती मुस्लिम नव्हता. जे काही सांगितले जाते ते खोटे सांगितले जाते.